90.4 मेगाहर्ट्स रेडिओ वसुंधरा आवाज बारामतीचा श्रोते हो, युनिसेफ कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि वसुंधरा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम मिशन कोरोना यामध्ये आरजे स्नेहलचा आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक नमस्कार। श्रोते हो, मागील काही दिवस आपण वेगवेगळ्या विषयांवर या कार्यक्रमामध्ये चर्चा करत आहोत। यामध्ये मग कोरोनाची माहिती असेल, फेस मास्क असेल, होम क्वारंटाईन असेल, होम केअर ड्युरिंग क्वारंटाईन असेल, यासारखे विषय आपण यामधून हाताळलेले आहेत। आजचा विषय आहे स्टे ॲट होम, अर्थात घरीच राहा। श्रोते हो, काटेकोरपणे घरी राहणे आणि केवळ आवश्यक गोष्टींसाठीच बाहेर जाणे चांगले आहे। COVID-19 संसर्गजन्य असल्याने सार्वजनिक ठिकाणी भेटी देणे मर्यादित ठेवणे आणि विषाणूच्या प्रसाराची साखळी तोडण्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे। घरी असताना प्रतिबंधात्मक आचरणांचे पालन करणे आणि खबरदारी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। श्रोते हो, घरीच राहा आणि घराबाहेर काम करण्यासाठी सरकार किंवा आपल्या संस्थेच्या निर्देशांचे अनुसरण करा। शक्यतो या कालावधीमध्ये समुदायातील मेळावे टाळा, सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यात कमीत कमी सहभागी व्हा आणि कुटुंबातील सदस्यांनी अशा कार्यांना उपस्थित राहू नये याची देखील आपण खबरदारी घ्या। घरून कार्य करत असताना ईमेल असेल, व्हिडिओ कॉन्फरन्स असेल, स्काईप किंवा झूमचा वापर करून आपण आपले कार्य वर्क फ्रॉम होम अशा पद्धतीने चालू ठेवू शकता। याबरोबरच मास्क वापरल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा, वेळोवेळी हात साबण आणि पाण्याने कमीत कमी 20 सेकंद तरी धुवा। आपल्या कुटुंबातील सदस्यांचं निरीक्षण करा जे सार्वजनिक ठिकाणी बाहेर जाऊन आलेले आहेत। श्रोते हो, आता आज मिशन कोरोना या कार्यक्रमातून आपण स्टे ॲट होम या संदर्भात माहिती जाणून घेत आहोत। आपल्या श्रोत्यांना या संदर्भात देखील कितपत माहिती आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। स्टे ॲट होम अर्थात घरीच राहा या संदर्भात श्रोत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। नमस्कार रेडिओ वसुंधरा। नमस्कार मॅडम। हा बोला। गुड मॉर्निंग। बोला प्रभावती मॅडम। गुड मॉर्निंग। आपण एक सर्वे करतोय मॅडम, मिशन कोरोना नावाचा आपला एक प्रोग्राम आपण ऐकत असाल। बर, तर याच्यामध्ये कोरोनावर आधारित आपण प्रतिक्रिया द्यायची आहे आपल्याला। तर घरी राहून आपल्याला कसं आपण सुरक्षित आहोत या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे, किंवा घरी राहणं आपल्याला संधी आहे की आपल्याला मिळालेली शिक्षा वाटते, काय सांगाल आपण याविषयी? नाही नाही, शिक्षा नाही, हे आपल्या आरोग्यासाठी सांगतात ना। हो बरोबर आहे, तुमच्या आरोग्य नीट जपा सांभाळा यासाठीच ते सांगतात। हा ग्लोव्ह घाला, मास्क बांधा तोंडाला, बाहेर जायचं असेल तर व्यवस्थित जा। खूप छान सांगतात माहिती, खूप छान। ओके ओके, मला खूप आनंद वाटला। आणि असं कोण सांगणार आहे? हो ते तर आहे बरोबर। आणि घरी राहून कोणकोणत्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या या लॉकडाऊन मध्ये? घरी राहून व्यवस्थित आपलं कसं राहायचं, घर कसं स्वच्छ ठेवायचं। बर, हा बऱ्याचशा गोष्टी कळल्या कळल्या। हो हो, सगळ्यांचा सहवास लाभला। आणि घर मुळात स्वच्छ कसं राहायचं, स्वच्छतेचा चांगला संदेश मिळाला आपल्याला। ओके ओके, आपण धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल। थँक्यू मॅडम। धन्यवाद, धन्यवाद। नमस्कार रेडिओ वसुंधरा। नमस्कार। बोला। सोनरोळी बोलतो, तिरडेहून। कार्यक्रम ऐकताय का रेडिओचे? हो हो, खूप छान कार्यक्रम आहे, एकदम मस्त, एक नंबर कार्यक्रम आहे, माहिती मिळते आम्हाला तुमची। सध्याचा मिशन कोरोना कार्यक्रम ऐकत असाल आपण? हो ऐकतोय ना, रोज ऐकतोय। हो, काय वाटतं आपल्याला की घरी राहायला सांगितले लोकांना, घरी राहणं आपल्याला संधी आहे की आपल्याला मिळालेली शिक्षा वाटते, काय सांगाल आपण याविषयी? संधीच म्हणायचंय थोडक्यात, कसं आहे चांगलंय तुम्ही सांगताय, म्हणजे एकदम व्यवस्थित आहे सगळं। आणि घरी राहिल्यामुळं बाकीचा काय आजारही होतच नाही ना। हो बरोबर आहे। हा चालेल, आपण धन्यवाद प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। थँक्यू। धन्यवाद।